संजय राऊतांनी एक गुंडांचा फोटो ट्विट करत इतना शिंदे मुख्यमंत्री आरोप नाही. बघ, आता माननीय मुख्यमंत्री हे लोकाभिमुख नेते आहेत आणि पूर्वीसारखं ठराविक लोकांनाच मुख्यमंत्र्यांना भेटायला परवानगी आणि सामान्य लोकांनी लोकांवर निर्बंध अशी काही आता माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासूनची परिस्थिती नाही. कुणी येऊ शकतं आणि भेटू शकतं. आता राहता राहिला प्रश्न ती व्यक्ती त्याची पार्श्वभूमी काय आहे हे माननीय मुख्यमंत्री कार्यालयामध्ये येणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत असेल किंवा मुख्यमंत्री निवासस्थानामध्ये येणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत असेल. बाहेर जिथं त्यांची नोंद होते तिथं जे काय अधिकारी नेमलेले असतात पोलीस विभागाचे त्या अधिकाऱ्यांचं तर हे काम आहे की नोंद करताना त्यांचं आयकार्ड चेक करणं, त्यांचं नाव वगैरे विचारणं, त्यामुळं आणि सर्वसाधारण लोकांनासुद्धा भेटायला साहेब उपलब्ध असतात, येईल त्याला साहेब भेटतात. त्यामुळं ह्या गर्दीचा ह्या मुकळीकीचा फायदा घेऊन काय अशीसुद्धा लोक समजा येऊ आली असण्याची शक्यता आहे. पण निश्चित अशा पद्धतीनं इथून पुढं मुख्यमंत्री कार्यालय असेल, मुख्यमंत्री निवासस्थान असेल किंवा कुठेही माननीय मुख्यमंत्री मोदी जेव्हा जातात कार्यक्रमात तिथं माननीय सी एम साहेबांना भेटायला येणारे व्यक्ती हा त्यांची काय पार्श्वभूमी आहे याच्या बाबतीतली काही नवीन नियमावली करता येते का याच्या बाबतीत जरूर आवश्यक त्या सूचना आम्ही पोलीस महासंचालकांना देऊ. सर, केसरकर यांनी असा एक गंभीर आरोप केला उद्धव ठाकरेंवरती की 2014 साली त्यांनी उद्धव ठाकरेंना 1 कोटी रुपये दिले होते, त्याचा त्यांच्याकडे पुरावा आहे मंत्रिपदासाठी, आणि 2018 आणखी पैसे देता आले नाही म्हणून त्यांचं मंत्रिपद होतील असा एक गंभीर आरोप उद्धव ठाकरेंवरती शंकर यांनी केला. माता 1 कोटी रुपये म्हणला ना तुम्ही केसरकर साहेब म्हटले म्हणजे मग ते खोक्यातच बसणार. ती काय 1 कोटी रुपये पाकिटात बसत नाहीत, खिशात जे वॉलेट ठेवतो आपण त्याच्यात तर काही 1 कोटी रुपये बसू शकत नाहीत. त्यामुळं आता केसरकर साहेब म्हणतात त्याच्यात जर तथ्य असेल तर नक्कीच अशी खोक्याची लेनदेण झालेली दिसती. त्यामुळं अधिक ह्याचं स्पष्टीकरण हे ज्यांनी दिले आणि ज्यांनी घेतले ते देऊ शकतील तुम्हाला. पण मला तरी माननीय केसरकर साहेबांना गेली 10-15 वर्षापासून मी ओळखतो, त्यांचा स्वभाव मला माहिती आहे, ते नेहमी स्पष्ट बोलतात, सत्य बोलतात, त्यामुळं जाणीवपूर्वक ते काय बोलले असावेत असं नाही. जे ज्याचा त्यांना त्याने अनुभव घेतलेला आहे किंवा त्यामुळं ते जे बोलले त्याच्यात निश्चितपणे तथ्य असावं असं एकंदर केसरकर साहेबांचा आणि माझा जो संबंध आहे त्यांना जे काय मी आजपर्यंत ओळखतो त्यानुसार केसरकर साहेबांच्या बोलण्यामध्ये निश्चितपणाने तथ्य असणार आहे. मला नाही अनुभव मला मी दिले पण नाहीत आणि घेतले पण नाहीत. नाही तर केसरकर साहेब आमचे सहकारीच आहेत, त्यामुळे मी म्हटलं ना त्यांचा स्वभाव पाहता, त्यांची कार्यपद्धती पाहता, त्यामुळं केसरकर साहेब म्हणतायत आणि ते काय कधी खोटं बोलणार नाहीत. त्यांना त्यांचं खोटं बोलणं हा त्यांचा स्वभाव नाही, त्यामुळे निश्चित त्याच्यामध्ये तथ्य असावं आणि तथ्य निश्चितपणे त्यात दिसतंय आता. पण ज्यावेळेला तुम्ही शिवसेनेत होता त्यावेळेला अशी चर्चा असायची की बाबा मातोश्रीवर खोके दिले जातात मंत्रिपदासाठी. मला हे बघा, मला एवढंच सांगायचं आहे की आता आमचे एक सहकारी आहेत, ते ना आम्ही आमदार एकत्र होतो, ते राज्यमंत्री होते तेव्हा आम्ही आमदार होतो, नंतर आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही दोघंही एकत्र कॅबिनेट मंत्री झालो. म्हणून मी सांगतो की त्यांचा स्वभाव मला माहिती आहे, त्यांची कामाची पद्धत मला माहिती आहे, त्यामुळं असं झालं असेलच असं एकंदर केसरकर साहेबांच्या कार्यपद्धतीवरनं मला तरी वाटतंय. पण माझ्या बाबतीत म्हणाल तर मला असला अनुभव तरी आलेला नाही. कसं आहे आता माननीय उद्धव साहेबांबद्दल आता बघा, आम्ही अजून 1.5-2 वर्ष झाली ही भूमिका घेऊन, पण आम्ही अजूनही माननीय उद्धव साहेबांचा उल्लेख करताना माननीय उद्धव साहेब असा करतो. माझ्या मुलाच्या वयाचे आदित्य ठाकरे तरी मी त्यांचा उल्लेख माननीय आदित्यजी असा करतो. आम्ही कधीही ठाकरे परिवाराचा एकेरी उल्लेख करत नाही. पण आमच्या बाबतीत आता साहेबांनी कीड म्हणायचं, किडा म्हणायचं किंवा आणि काही शब्द वापरायचे, मग आम्हाला सुद्धा निश्चितपणानं कुठंतरी आता आम्ही जी आजपर्यंत शिस्त पाळली
किंवा आम्ही जे आजपर्यंत बाबा काही आम्हाला ठाकरे परिवाराबद्दलचा आदर काल होता आज आहे उद्या सुद्धा राहणार आहे तो केवळ वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याकडे बघून, पण वारंवार अशी आमची अवहेलना आणि अशा पद्धतीचे संसदीय शब्द किंवा अशा पद्धतीचे म्हणजे जे सामान्य माणूस वापरू शकत नाही असे शब्द जर स्वतः मान्य उद्धव साहेब वापरणार असतील तर आम्हाला सुद्धा इथून पुढं मग आपण सुद्धा कसा शब्द प्रयोग केला पाहिजे याचा विचार करावा लागेल. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं राग आहे मराठी माणसावरती आणि हा सूड उघडण्याचा प्रयत्न जे चालले सर सूड उघडण्याचा प्रयत्न महाराष्ट्र कसा सूड कसा हे जे झाले दोन सूचना एका राष्ट्रवादीचं चिन्ह दिलं होतं चिन्ह आणि नाव निवडणूक आयोगाने अनुषंगाने संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्रामध्ये आता आता ह्यांनी काय प्रश्न विचारला मराठी माणसावर राग आहे महाराष्ट्रावर राग आहे एकनाथ शिंदे साहेब कोण आहेत मराठी माणूसच आहेत ना अजितदादा पवार कोण आहेत मराठी माणूसच आहेत ना हे काय म्हणजे अन्याय सहन झाला नाही म्हणून जर एक वेगळी भूमिका घेतली की लगेच महाराष्ट्रावर अन्याय झाला अहो तुमच्यात राहिल्यावर राहिलो होतो तेव्हा किती आमच्यावर अन्याय झाला कसा अन्याय झाला त्याचा जर आता पाडा वाचायचं म्हटलं तर त्याला बराच वेळ लागेल. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे मराठी माणसावर कुणाचाही रोष नाही महाराष्ट्रावर कुणा महाराष्ट्रावर रोष असता तर महाराष्ट्राला एवढा अब्जावधी रुपयांचा निधी केंद्र सरकारनं दिला नसताना आज तुम्ही राज्यांचे केंद्र सरकारनं देशातल्या राज्यांना दिलेली मदत काढा महाराष्ट्राचा क्रमांक तिसऱ्या चौथ्या पहिल्या तिसऱ्या पहिल्या चार पाच राज्यांमध्ये आहे. एवढी भरघोस मदत इन्फ्रास्ट्रक्चरला दिली कृषीच्या कामांना दिली रोजगार हमीच्या कामांना दिली वेळोवेळी नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेला दिली म्हणजे जेव्हा जेव्हा के राज्यानं केंद्राकडं मदतीचा प्रस्ताव दिला विनंती केली तेव्हा तेव्हा हात आकडता न घेता मोदी साहेबांनी आणि अमित शाह साहेबांनी विशेषतः गेल्या दीड वर्षामध्ये राज्य सरकारला भरभरून मदत केलेली आहे. त्यामुळं आता बघा ज्यांची सत्ता गेली आणि त्यांच्या स्वतःच्या गुणामुळे गेली त्यांनी स्वतः ज्या चुका केल्या त्या चुकांमुळे दिली सत्ता गेली त्यांना आता सत्ता गेल्याचं नैराश्य आहे आणि मग ते नैराश्य ते त्याचं खापर कुठंतरी दिल्लीच्या नेतृत्वावर खापर फोडायचं आणि ते महाराष्ट्रावर अन्याय करतात असं दाखवायचं. एक उदाहरण द्यावं त्यांनी की पूर्वी एवढे पैसे मिळत होते आता एवढेच मिळाले महाराष्ट्राला असं बिलकुल नाही. आकडेवारीसह आमचे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार केव्हाही मोदी साहेबांच्या सरकारनं किती भरभरून मदत राज्याला केलेली आहे हे केव्हाही माननीय अजितदादा वित्तमंत्री म्हणून केव्हाही महाराष्ट्रासमोर सांगायला तयार आहे. नाही मला माहिती नाही. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरती टीका केली आहे निवडणूक आयोग फ्रॉड झालेला आहे अशी टीका जी आहे की आदित्य ठाकरे सांगितलं ना त्यांच्या बाजूने निकाल लागला की तो न्यायाला धरून त्यांच्या बाजूने निकाल लागला की ईव्हीएम मशीन योग्य त्यांच्या विरोधात निकाल लागला की ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा हा अनुभव घेतला आहे ना आपण अगोदर याच्या अगोदरचे अनेक निवडणुकांचे निकाल लागले त्यांची सत्ता आली त्यांचं सरकार आलं की लोकशाहीचा विजय लोकमताचा आदर त्यांची सत्ता गेली त्यांचा पराभव झाला ईव्हीएम घोटाळा झाला. त्यामुळे ही मंडळी जशी परिस्थिती समोर येती तशा पद्धतीनं आपली वक्तव्य बदलत असतात. आदित्यजींचं हे बोलणं की अशा पद्धतीनं लोकांनी म्हणजे ईव्हीएमचा घोटाळा किंवा लोकांनी या ठिकाणी नाकारला असं म्हणणं योग्य नाही. महाराष्ट्रामध्ये आज शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या आणि दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही भक्कमपणानं काम करतोय. मी परत सांगेन ज्यांना नैराश्य आले सत्ता गेल्यामुळं आणि ह्याचं चित्र स्पष्ट पुढे दिसतंय येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा आपली सत्ता येत नाही हे ज्यांना स्पष्ट आता दिसायला लागले ती मंडळी निवडणूक आयोग काय म्हणला काय शब्द वापरला तुम्ही निवडणूक आयोग फ्रॉड आहे असं आता ती एक घटनेनं तरतूद केलेली आहे निवडणूक आयोगाची कायदा आहे. आणि मी मागं सुद्धा सांगितलेलं शिवसेना पक्षाचा आणि शिवसेना निवडणूक चिन्हाचा जेव्हा निर्णय माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला 78 पानी जजमेंट दिलेला आहे विथ रिझनिंग कोणत्या कारणासाठी काय विचार करून हा पक्ष आणि ही शिवसेना शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात दिली त्याचं 78 पानी विथ रिझनिंग जजमेंट आहे. तसाच निकालपत्र कदाचित काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल झाला त्याच्या बाबतीत आलं असणार आहे. त्यामुळं
घटनेनं दिलेल्या अधिकारानुसार कायद्यात असणाऱ्या तरतुदीनुसार या स्वतंत्र स्वायत्त यंत्रणेनं निकाल घेतलाय, तो निकाल केवळ कोणाच्या तरी विरोधात गेला म्हणून त्याला फ्रॉड म्हणणं हे चुकीचं आहे. करू दे ना काय. हे बघा, स्वतंत्र भारतामध्ये महाराष्ट्र एक स्वतंत्र भारताचं राज्य आहे. येऊ दे ना कोणालाही यायला. आल्यानंतर किती गर्दी जमते हे मागच्या दौऱ्यात त्यांनी बघितले. मागे एकदा माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे साहेब आले होते. मुंबईवरनं नेलेली माणसं सुद्धा तिथं नेऊन सुद्धा त्यांना गर्दी जमवता आली नाही. मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे हो, गेली 1.5 वर्ष मला तिथली सगळी माहिती आहे. त्यामुळं त्यांना केव्हाही येऊ दे. आणखीन जास्त माणसं मुंबईतनं नेऊन किंवा इतर कुठनं नेऊन त्यांनी तिथं शक्ती प्रदर्शन करायचा प्रयत्न करू दे. तिथली स्थानिक जनता ठाणे जिल्ह्यातली माननीय शिंदे साहेबांच्या आणि माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवू नये. त्यामुळे असे कितीही कोणाचेही रोज दौरे झाले किंबहुना मी तर म्हणेन तिथं जाऊन त्यांनी मुक्काम जरी ठोकला निवडणूक होईपर्यंत, तरी त्याचा काहीही परिणाम माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेच्या नेतृत्वावर बिलकुल होणार नाही. कोणी केले कोणाबद्दल केले ट्विट? गुरुद्वारा बोर्ड जे आहे नांदेडचं, त्याच्यामध्ये कामाच्या पद्धतीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी, शिस्त आणण्यासाठी आणि तिथल्या भाविक भक्तांना येणाऱ्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी काही त्या ठिकाणी आपण नियमावली तयार केलेली आहे. त्याला मान्यता कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिलेली आहे. समजा शीख बांधवांच्या त्याच्यावरती काही हरकती असतील, त्याच्यात त्यांना काही सुधारणा करायच्या असतील, त्यांना काही समजा त्यातल्या गोष्टी नको असतील, त्याने त्याचं त्यांचं प्रेझेंटेशन सरकारकडे द्यावं, तिथल्या स्थानिक पालकमंत्र्यांकडे द्यावं, कुठल्याही आमच्या माननीय मंत्र्यांकडे द्यावं. आम्ही जरूर ते माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊ, चर्चा करू. पण भाविक भक्तांना आणि कुठल्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी भूमिका राज्य सरकार कधीच घेणार नाही. सर, काल केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निकाल दिला तेव्हा एक व्हिडिओ व्हायरल होतोय की ज्या वेळेला तुमच्या बाजूने निकाल आला होता त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं होतं की हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष काढा, निवडणूक लढवा. मात्र आता तीच वेळ अजित पवारांवर आलेली आहे, तर कुठेतरी डबल स्टँडर्डने अजित पवारांचा दिसतोय का? असं नाही. बघा तुम्ही, मी परत सांगेन, लोकशाहीमध्ये मेजॉरिटी काउंट्स, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये सुद्धा 40 आमदार माननीय दादांबरोबर आहेत आणि 15 आमदार माननीय पवारसाहेबांच्या बरोबर आहेत. त्यामुळे लोकशाहीनं घटनेमध्ये असणाऱ्या तरतुदीनुसार घेतलेला हा निर्णय आहे. त्यामुळं त्याला कुणाचं वक्तव्य पूर्वी काय होतं आत्ता काय आहे अशा पद्धतीनं कोणचं डबल स्टँडर्ड आहे का काय असं म्हणणं योग्य नाही. त्यामुळं एवढंच मी म्हणेन की लोकशाही मार्गानं घटनेतल्या तरतुदीनुसार स्वायत्त अधिकार असणाऱ्या यंत्रणेनं माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय आहे, त्याचं आपण सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे. सर, सुप्रीम कोर्टाने ह्या सगळ्या म्हणजे ठाकरे विरुद्ध तुमची ज्यावेळेस म्हणजे कोर्टामध्ये सुनावणी झाली तर सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केलेली होती की जे निवडून आलेले प्रतिनिधी आहे म्हणजे ते पक्ष नाही, जो बाहेरचा जो कार्यकर्ता आहे तो देखील पक्ष आहे, असं टीका त्यांनी केलेली होती. नाही, टीका म्हणता येणार नाही. 78 पानी जे जजमेंट आहे, निकालपत्र आहे माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाचं, त्याच्यावर काही लोक न्यायालयात जायचा प्रयत्न केला, त्या निकालाला स्थगिती मागण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कुठेही स्थगिती न्यायालयानं दिलेली नाही. त्यामुळं जो निवडणूक आयोगाचा निकाल आहे तो आजही लागू आहे. त्यामुळं जसं लोकप्रतिनिधीनं काउंट केलंय, आम्ही उदाहरण घ्या, मी लोकप्रतिनिधी आमदार आहे, मी माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या 4 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. एक अबकड खासदार आहे, ते त्यांच्या लोकसभा मतदारसंघातल्या 15 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात. ही सर्वसामान्य मतदारच आहेत ना, दॅट फिगर ऑल्सो काउंट्स. त्यामुळं जरूर मी एवढं म्हणेन की जोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाच्या बद्दल वरची अथॉरिटी म्हणजे सुप्रीम कोर्ट जोपर्यंत याच्या बाबतीतचा दुसरा काही निर्णय देत नाही तोपर्यंत
या निर्णयानुसार जी अस्तित्वात पक्ष आहे, जी अस्तित्वात चिन्ह आहे, त्याचा आपण सगळ्यांनी आदर केला पाहिजे. या उपर सर्वोच्च हे सर्वोच्च न्यायालय आहे, न्यायालय जो काय आदेश देईल त्याचे आम्ही सगळेजण पालन करू. सर, दुसरीकडे पाहायला गेलं तर राज्यसभेचे जे मेंबर आहेत त्यांना आता मुंबई महानगरपालिकेकडनं निधी दिला जातो, जवळपास आता 1,050 कोटीचा निधी जो आहे तो वाटप केला जातोय. याला विरोध जो आहे तो माजी जे नगरसेवक आहेत मुंबई महापालिकेचे. एक लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आता पुढे गेलेल्या आहेत कोर्टाच्या, म्हणजे कोर्ट न्यायालयीन प्रक्रिया झाल्यामुळं, त्यामुळं आता नगरपालिका असतील, जिल्हा परिषदा असतील, नगर परिषदा असतील, महानगरपालिका असतील, इथं प्रशासक राज आहे. म्हणजे तिथं सरकारी अधिकारी हा प्रशासक आहे. याच्यामध्ये काय गैर आहे की प्रशासकानं निधी वाटताना जे लोक लोकांच्यातनं निवडून आमदार झालेत, जे लोकप्रतिनिधी लोकांच्यातनं निवडून खासदार झालेत, ज्यांचे मुदती अस्तित्वात आहेत, आमदारकीची मुदत शिल्लक आहे, खासदारकीची मुदत शिल्लक आहे, म्हणजे ते खऱ्या अर्थानं लोकांचे प्रतिनिधी आहेत, त्यांना जर निधी दिला एक व्यक्तीनं निधी वाटण्यापेक्षा त्याच्या मनानं 10-20 आमदार 10-20 खासदार यांना जर एकत्र दिला तर तो लोकप्रतिनिधींना दिल्यासारखाच आहे. त्यामुळे यात गैर मला काही वाटत नाही. एक लक्षात घ्या, गणपत गायकवाड यांच्या बाबतीतला पोलीस स्टेशनमधला व्हिडिओ नुकताच पुढे आलेला आहे. याबाबतीत मी सगळी माहिती दुसऱ्याच दिवशी मी ठाण्यामध्ये गेलो होतो, मी हॉस्पिटलमध्ये गेलो, मी रुग्णाची तब्येतीची विचारपूस केली, डॉक्टरांशी बोललो, सगळी माहिती घेतली. आणि आता काल पोलीस कक्षामध्ये पोलीस निरीक्षकाच्या कक्षामध्ये पहिल्यांदा कोण आलं, दुसऱ्यांदा कोण आलं, अधिकारी कसा आला, कोण बसलं, मला एक सांगा, बाचाबाची झाली आणि गोळीबार झाला तर आपण समजू शकतो काहीतरी वादातनं गोळीबार झाला. तुम्ही व्हिडिओ क्लिप बघा, समोर महेश गायकवाड बसलेत, यांचे दोन कार्यकर्ते बसलेत, इकडं आमदार महोदय बसलेत, इकडं त्यांचे कार्यकर्ते बसलेत, बोलणं चाललं दिसत नाही, एकमेकाच्या अंगावर चिडलेत किंवा काही रागावलेत किंवा काही त्यांचा वाद चालू झाला असं काही दिसत नाही. ऑल ऑफ अ सडन एक व्यक्ती उठते आणि धडधड धडधड समोर गोळ्या मारते, ह्याचा अर्थ काय? पण मी सरकारी मंत्रिमंडळातला एक सहकारी आहे, मंत्र्यांनी असं आत्ताच त्याच्यावर काही उघड बोलणं योग्य नाही, पण याच्यातलं सत्य इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर शोधून काढतील, वरिष्ठ अधिकारी ACP दर्जाचे अधिकारी त्याचा तपास करतायत, सगळी कारणं शोधून निघतील, जाब जबाब तपासण्या पाहणी सगळं सुरू आहे. जोपर्यंत पोलिसांचा अंतरिम अहवाल येत नाही तोपर्यंत याच्यावर बोलणं योग्य नाही. पण जे काही TV येत आहे ते बघितल्यानंतर एक सामान्य नागरिक म्हणून जर मला विचाराल तर समोर TV चित्र बघितल्यानंतर अशा पद्धतीनं ऑल ऑफ अ सडन चर्चानं, म्हणजे चर्चा चालू झालेली दिसत नाही, बोलणं चालणं दिसत नाही, एकाएकी उठून गोळ्या घालणं हे समोर आपल्याला दिसतंय. पण त्या सगळ्या गोष्टी तपासात पुढे येतील. तरी सुद्धा मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पोलीस आयुक्तांना, ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षकांना मी सक्त सूचना दिलेल्या आहेत की असे प्रकार याची पुनरावृत्ती होणार नाही याच्यासाठी कुंबिंग ऑपरेशन करा, सर्च ऑपरेशन करा, रात्र गस्त वाढवा, सगळ्या पोलीस ठाण्यांना अलर्ट मोडवर ठेवा. कुणीही कुठल्याही पक्षाचा असला तरीसुद्धा कुणी कायदा हातात घेणार नाही याची दक्षता घ्या, आणि जर कायदा हातात घेतला तर कठोर कारवाई करा असे आदेश पोलीस आयुक्तांना, पोलीस अधीक्षकांना मी त्याच दिवशी या ठिकाणी दिलेले आहेत. याच्या बाबतीत आपल्याला आठवत असेल मंत्रिमंडळ बैठकीच्या अगोदर जे शिवसेनेचे मंत्री त्या दिवशी बैठकीला हजर होते, आम्ही सगळेजण माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटलेलो आहे, आम्ही आमचं मत त्यांच्यासमोर मांडलेलं आहे. हे याच्यासाठी मांडलं की आमदार गणपत गायकवाडांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांवर व्यक्तिगत टीका केली होती. आता बघा, माननीय मुख्यमंत्री महोदयांवर टीका केल्यानंतर सुद्धा त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री महोदय रिॲक्ट झाले नाहीत, ते बोलले नाहीत, ना त्यांच्या परिवारातलं कोणी बोललं. आम्ही त्यांचे सहकारी आहोत. शेवटी आम्ही ज्या नेत्यावर विश्वास ठेवतो, ज्या नेत्यावर 50 आमदारांनी विश्वास ठेवला, 13 खासदारांनी विश्वास ठेवला, आणि आम्ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली वेगळी भूमिका घेतली,
अशा नेत्यावर जर कोणी चिकलपीक केली तर आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून सहन करणार नाही. या बाबतीतली माननीय मुख्यमंत्री महोदयांवर केलेल्या आरोपाबद्दलची तीव्र नाराजी माननीय फडणवीस साहेबांसमोर आम्ही साथी मंत्र्यांनी त्या दिवशी मांडलेली आहे. या बाबतीत निश्चितपणे आम्ही याची दखल घेऊ असं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलेलं आहे. बघूया आता याच्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री महोदय याच्यावरती पुढची काय कार्यवाही करतात. या बाबतीत आम्हाला विश्वास आहे की नक्की या बाबतीत काही ना काही कार्यवाही फडणवीस साहेब करतील. आम्हाला विश्वास आहे लवकरच होईल. सर एक शेवटचा प्रश्न. नितेश राणे म्हणाले की खर तर पुन्हा एकदा ठाकरेगड जो आहे तो भाजप बरोबर येण्यास उत्सुक आहे आणि तशा बैठका ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळत आहेत. जर असं झालं तर पुन्हा एकदा तुमच्या शिंदे गटाची शिवसेनेची अडचण वाढू शकते. जर तर त्या प्रश्नाला उत्तर देण्यात अर्थ नाही गहू तेव्हा पोळ्या. त्यामुळे ज्यावेळी खेळा समजा अशी परिस्थिती निर्माण होईल त्या त्या परिस्थितीला सामोरं जाऊ आपण सगळे. पण मला वाटते भारतीय जनता पक्षाला ज्यावेळी भारतीय जनता पक्षाला शिवसेनेला 2019 निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलं होतं आणि त्यावेळी जो या ठिकाणी सत्तेसाठी ज्यांच्या विरुद्ध निवडून आले त्यांच्या शेजारी मांडीला जी लोकं बसली आणि ज्यांनी सरकार केलं आणि ज्या युतीला लोकांनी लोकशाही मार्गानं निकालातनं कौल दिलता ती तुटली अशा लोकांचा काय विचार करायचा हा निश्चितपणे वरिष्ठ ठरवू. परंतु राजकीय समीकरण राज्यामध्ये गेल्या 5 वर्षात खूप सारी बदलली आहेत. अर्थात राष्ट्रवादी आणि भाजप हे एकमेकांविरोधात लढणारे पक्ष देखील आता एकमेकांच्या सोबत आलेत आणि शिवसेना सुद्धा काँग्रेस सोबत जाऊन बसली आहे. खरं तर या राजकीय समीकरणाचा विचार करता येत्या निवडणुकी करता जर अशी जर काही पॅचअप झालं पुन्हा एकदा ठाकरेंचं आणि भाजपचं तर तुम्हाला फारच अडचणीचं जाणार. मग साईडलाईनला सुद्धा भाजप तुम्हाला करू शकते. ऑलवेज थिंक पॉझिटिव्हली. तुम्ही असा नकारात्मक विचार करू नका. आम्हाला विश्वास आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना भारतीय जनता पक्ष माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष RPI आठवले गट कवाडे गट RASP हे सगळे जे आमचे 8-9 मित्रपक्ष आहेत ही एवढी मोठी घट्ट युती आहे महायुती आहे. हीच युती 2024 लोकसभेला कायम राहील आणि जी युती लोकसभेला कायम राहील ती तशीच्या तशी कॅरी फॉरवर्ड 2024 विधानसभेच्या निवडणुकीला होईल. त्यामुळं आमच्यात आणि कोण येईल का त्यांना घेतील का याचा विचार आत्ता तरी करण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. ओके थँक्यू. नाही आम्ही बसवू काय एक विषय माहिती 6 वाजता VC आहे. देखिए नांदेड गुरुद्वारा के बारे में उधर का जो फंक्शनिंग है उसकी कोऑर्डिनेशन के लिए जो कोई नियमावली बनाई है उसके बारे में जो प्रपोजल आया था कंसर्न डिपार्टमेंट की तरफ से उसको कल कैबिनेट की चर्चा हुई है. उसके बारे में अगर सिख समुदाय की कोई ऑब्जेक्शंस है या उनको उसमें कोई सुझाव है या वो उसमें कोई सुधार करना चाहते हैं तो उनकी जरूर राय ली जाएगी. अगर वो चाहते हैं तो वहाँ के जो हमारे लोकल गार्डियन मिनिस्टर है उनके पास उनका प्रेजेंटेशन वो दे सकते हैं या हमारे किसी भी मंत्रीगण के पास वो उनका प्रेजेंटेशन दे सकते हैं. वो प्रेजेंटेशन के बारे में माननीय CM साहब के साथ और दोनों माननीय DCM साहब के साथ हम लोग चर्चा करेंगे. लेकिन सिख धर्म की सभी बांधव भगिनियों की किसी के भी भावना को ठेस पहुंचाने की राज्य सरकार की कोई मंशा नहीं है. उनकी अगर जो उनको अगर कोई पॉजिटिव सजेशंस देने हैं तो ऑलवेज उनकी पॉजिटिव सजेशंस का वेलकम किया जाएगा. सर तुमच्या महायुतीला आता इंजिन देखील जोडण्याच्या तयारीमध्ये आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेत्यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे आणि महायुती नेण्याची चर्चा सध्या सुरू आहे. तर मग आता जर मनसे तुमच्यासोबत आलो तुम्ही स्वागत करणार का आणि कशा प्रकारे फायदा होईल तुम्हाला? महायुतीला ऑलरेडी सुपर फास्ट एक्सप्रेस ट्रेन बुलेट ट्रेनचं इंजिन जोडलेलं आहे. त्यामुळं बुलेट ट्रेनचं इंजिन जोडलं असताना आता समजा आणखीन त्याला सपोर्टिंग कुणाला काही जोडायचं असेल तर ते आमचे 3 वरिष्ठ नेते ठरवतील काय करायचं. अयोध्या दौऱ्याला आम्ही जरूर सगळे जाणार आहोत. आम्हाला सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची आस लागलेली आहे. परंतु ज्यावेळी जायचंय त्यावेळी सगळं मंत्रिमंडळ
सीएम साहेबांच्या दोन्ही डीसीएम साहेबांच्या नेतृत्वाखाली लवकरच आम्ही अयोध्येला जाऊ. आदित्य ठाकरे असं म्हणतायत की जाऊ द्या आता. नाही नाही त्यांनी असं म्हटलंय सुरत चव्हाण प्रकरणातील मेन मालक आहे ते शिंदे गटामध्ये आहेत, मात्र सुरत चव्हाणवरती कारवाई होते, मेन मालकावरतीच कारवाई होते. कोणाकडे त्यांचा रोष आहे सांगू द्या. मी तिने नाव सांगा ना म्हणाव, असं आडपडदा ठेवून बोलू नका म्हणाव. तुम्ही उघड नाव सांगा, आम्ही लगेच सांगतो त्या बाबतीत. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, जे दोषी नसणार आहेत त्यांच्यावर कारवाई होणार नाही. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.